हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू दी चॅनल. मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुम्हाला भाजून मसाल्यातलं कोळंबीचं कालवण मी कसं बनवते याची रेसिपी दाखवणार आहे. हे कोळंबीचं कालवण खूप जास्त टेस्टी बनतं. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग आजच्या कुकिंग ब्लॉगला सुरुवात करूयात. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. ही आहे 700 ग्रॅम कोळंबी. कोळंबीला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याच्या आत जो काळा धागा असतो तोसुद्धा मी काढून टाकलेला आहे. सर्वात अगोदर आपल्याला कोळंबीला मॅरिनेट करायचं आहे. तर इथे मी 1/2 चमचा हळद टाकलेली आहे, त्याचसोबत 1/2 चमचा हिंग टाकत आहे मी, आणि त्यानंतर 1 चमचा मीठ. हळद, हिंग, मीठ यामध्ये आता मी कोळंबीला व्यवस्थित मॅरिनेट करून घेणार आहे. हळद, मीठ कोळंबीला व्यवस्थित लावून घेते आणि त्यानंतर आपण या कोळंबीला जवळपास 15 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत. ही छान मोठ्या आकाराची कोळंबी आहे, एकदम फ्रेश आहे. तुम्ही पाहू शकता, ही मी जेव्हा घेतली त्यावेळेस 1 किलो होती. सोलल्यानंतर ती 700 ते 750 ग्रॅम इतकी आपल्याला मिळालेली आहे. तर आता याला मी झाकून मॅरिनेट होण्यासाठी ठेवते 15 मिनिट. तोपर्यंत मी मसाले भाजून घेते. पहा, गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. कढईत मी 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे. सर्वात अगोदर मी 3-4 खोबऱ्याचे तुकडे तेलामध्ये टाकणार आहे आणि हे सोनेरी रंगावर परतून घेणार आहे मी. ॲक्च्युली हे खोबरं कडक होतं म्हणून मी याचे मोठे मोठे तुकडे तळायला टाकले, म्हणजे नंतर ते कापून घेता येतील. तर पहा, आता खोबरं छान फ्राय झालेलं आहे. वाळक्या खोबऱ्याऐवजी आपण ओलं खोबरंसुद्धा वापरू शकतो. तर खोबरं मी काढून घेतलं आहे आणि इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे मी कट करून घेतलेत उभे, आणि या कांद्यांनासुद्धा मी गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. हा कांदा लालसर रंगावर तळण्यासाठी आपल्याला 4-5 मिनिट तरी लागतील. तर पहा, 4 मिनिट झालेले आहेत आणि आपला कांदा छान फ्राय झालेला आहे. आता कांदा मी तेलातून काढून घेते आणि हे जे उरलेलं तेल आहे त्यातच आपण कोळंबीचं कालवण बनवणार आहोत. तर पहा, इथे आहे तळून घेतलेलं खोबरं जे मी स्लाइस करून घेतलेलं आहे, त्याचसोबत तळून घेतलेला कांदा. इथे 1 टोमॅटो आहे मी कापून घेतलं आहे. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, तेवढंच आलं, आणि ताजी कोथिंबीर मी धुवून स्वच्छ कापून घेतलेली आहे. तर आता हा मसाला आपल्याला मिक्सर जारमधून वाटून घ्यायचा आहे, अगदी बारीक वाटायचा आहे. पहा, मसाला वाटून झालेला आहे आणि कढईतलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आता या तेलामध्ये हा आपण वाटून घेतलेला मसाला मी सर्वात अगोदर टाकून घेते. पावडर मसाले मी नंतर या मसाल्यामध्ये ॲड करणार आहे, कारण गरम तेलामध्ये जर आपण पावडर मसाले टाकले तर त्यांची करपण्याची शक्यता जास्त असते. म्हणून पावडर मसाले मी 2 मिनिट हा मसाला फ्राय केल्यावर टाकते. हा आहे कांदा लसूण मसाला, तो मी टाकणार आहे 2 चमचे. त्याचसोबत मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा. मी थोडासा मसाला अजून टाकलेला आहे, आपल्याला किती तिखट आवडतं त्यानुसार टाकायचं आहे. त्यानंतर मी टाकली धणा पावडर 1 चमचा आणि हा आहे मीठ मसाला, हा मी टाकला आहे जवळपास 1 ते 1.5 चमचा. मीठ मसाल्याच्या ऐवजी आपण फिश मसालासुद्धा वापरू शकतो किंवा गरम मसाल्याचासुद्धा वापर करू शकतो. तर आता मी पावडर मसाल्यांसोबत या ग्रेव्हीला छान फ्राय करून घेणार आहे. अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला फ्राय करायचा आहे. मी इथे 1/2 चमचा हळद टाकलेली आहे. कोळंबी मॅरिनेट करताना मी 1/2 चमचा हळद वापरली होती. तर पहा, 2-4 मिनिट झालेले आहेत आणि मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे. आता मॅरिनेट केलेली कोळंबी मी या मसाल्यामध्ये टाकून घेत आहे. आणि कोळंबीला मी 2 ते 3 मिनिट छान या मसाल्यांमध्ये फ्राय करून घेणार आहे. कोळंबीला हळद मिठामध्ये मॅरिनेट केल्यामुळे मीठ आतमध्येपर्यंत छान मुरलेलं असतं कोळंबीच्या, त्यामुळे कोळंबी आळणी लागत नाही, छान लागते. तर पहा, 2-3 मिनिट मी कोळंबी परतून घेतलेली आहे मसाल्यासोबत. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे.
ज्या प्लेटमध्ये मी कोळंबी मॅरिनेट केली होती त्यामध्ये मी अगोदर पाणी टाकलं आणि ते पाणी मी कढईमध्ये टाकलेलं आहे आणि त्याचसोबत अजून एक ग्लास मी पाणी टाकलेलं आहे. आपल्याला किती घट्ट किंवा किती पातळ रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. तर मी मला इतका जास्त घट्ट रस्सा नको आहे तर मी याच्यामध्ये अजून एक ग्लास पाणी टाकणार आहे. तुम्हाला जर घट्ट रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी कमी टाका. तर पहा आता मी पाणी टाकलेलं आहे आणि या रश्श्याला आता आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे. त्या अगोदर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे. कोळंबी मॅरिनेट करताना आपण एक चमचा मीठ टाकलं होतं, आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ अजून टाकत आहे. आणि हे आहे आमसूल म्हणजेच कोकम. याच्यामुळे आपल्या कालवणाला छान थोडासा आंबटसरपणा येतो. पण जर तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही लिंबाचा वापरसुद्धा करू शकता. पहा आपल्या कोळंबीच्या रश्श्याला छान उकळी आलेली आहे. तर आता मी कढईवर झाकण ठेवणार आहे आणि 7 ते 8 मिनिट या कालवणाला मी शिजू देणार आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली होती. पहा 8 मिनिट झालेले आहेत आणि आपलं खूप मस्त असं कोळंबीचं झणझणीत कालवण तयार आहे. खूप मस्त घमघमाट सुटला आहे घरभर या कालवणाचा. ही आहे बारीक कापलेली कोथिंबीर, ती मी टाकून घेते कालवणावर. त्यामुळे खूप छान दिसतं आपलं कालवण आणि फ्लेवर पण छान येतो कोथिंबिरीचा. तर आता जसजसं हे कालवण थंड होईल तसतसं त्याच्यावर तर्रीसुद्धा येईल आणि त्याला थोडासा घट्टपणासुद्धा येईल. तर तुम्हाला दाखवते मी कोळंबी किती छान शिजली आहे आपली. पहा अगदी सहज तुटतीये, एकदम सॉफ्ट शिजली आहे. कोळंबीचा आकार केवढा आहे त्यानुसार त्याला शिजायला किती वेळ लागतो हे आपल्याला ठरवावं लागतं. तर आता या कालवणाला मी 10 मिनिट असंच ठेवून देते आणि मग तुम्हाला दाखवते. पहा 10 मिनिटांनंतर किती छान तर्री आली आहे या कोळंबीच्या कालवणाला. आणि हे कालवण खरंच खूप टेस्टी बनतं. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि जर केलं तर मला तुमचे फीडबॅकसुद्धा नक्की द्या कमेंट करून. पहा आता मी तुम्हाला सर्विंग करून दाखवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपी ट्राय करत जा. तुमचे कमेंट वाचायला मला फार आवडतं. चला तर मग पुन्हा भेटूया आणखी अशाच एका इंटरेस्टिंग कुकिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टिल देन बाय बाय फ्रेंड्स.